महाराष्ट्र 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्या सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आम्ही बेमुदत संप करतो आहे अशी नोटीस माननीय मुख्यमंत्र्यांना 15 दिवसापूर्वी आम्ही दिली. 15 दिवसामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार गलेलट्ट आहेत असं सांगून जनतेमध्ये शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांच्याबद्दल असंतोष पसरवला गेला. त्यामुळे संपाची व्याप्ती वाढतच गेली. आज सकाळीच माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीने आमच्याशी चर्चा केली पण जुन्या पेन्शन संदर्भात ठोस निर्णय घ्यायला त्यांनी नकार दिला. दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झाली. आमचं त्यांना एकच मागणं होतं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू एवढं नुसतं जाहीर करा, उद्यापासून बेमुदत संप रद्द होईल. पण ते सांगायला सुद्धा त्यांनी नकार दिल्यामुळं आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी तिथून बाहेर पडले आणि आजच तुमच्यावर मेस्मा लावला जाईल, शिस्त मंगाची कार्यवाही केली जाईल अशा तऱ्हेचे आदेश द्यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं संपाची व्याप्ती आणखीन वाढणार आहे. कुठलाही शासकीय कर्मचारी शिक्षक ह्या दडपशाहीला भीक घालणार नाही आणि हा बेमुदत संप 100% यशस्वी होणार आहे. सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 1982ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या एकाच मागणीसाठी, महत्त्वाच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संप सुरू झालेला आहे. महाराष्ट्र शासनाला 3 आठवड्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं नोटीस देऊनसुद्धा राज्य शासनानं हा प्रश्न गांभीर्यानं हाताळलेला नाही आणि आज संप सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रधान सचिव यांनी तकलादू भूमिका घेऊन केवळ बैठक घेण्याचं एक षड्यंत्र रचलं आणि कोणताही ठोस निर्णय न घेता राज्यातील 18 लाख कर्मचारी आणि शिक्षक यांची बोळवण केलेली आहे, त्यांचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो. राज्य शासनाला हा प्रश्न सोडवावाच लागेल पण हा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही आणि त्यामुळं वेळ काढूपणाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्याशिवाय मेस्मा लावणे किंवा परिपत्रकं काढून तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करतो अशा प्रकारचा एक इशारा देणे म्हणजे त्यामुळं शिक्षकांच्यात आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यामध्ये अतिशय असंतोष पसरलेला आहे आणि त्यामुळं उद्या राज्यातले 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक हे रस्त्यावर उतरून या राज्य शासनाचा निषेध करणार आहेत आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत हा बेमुदत संप या ठिकाणी केला जाणार आहे.